Pandi-pandi rako min. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी करण्यात आलेली आहे त्या व्यवस्थेमुळे बसी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी व्यवस्था करण्यात येत आहे त्या व्यवस्थेमध्ये थोड्याफार प्रमाणात जी कमतरता पडत होती 14-14, 15-15 दिवस गावात पाणी येत नव्हतं, टँकरचं पाणी लोकांना वाड्यावस्थेत मिळत नव्हतं, त्यामध्ये भर पडून त्याचा गावासाठी फायदाच होणार आहे आणि आमच्या गावचे सरपंच वैशाली करे यांच्या माध्यमातून टीमनं वैयक्तिक पैशातून वॉटर सप्लायच्या विहिरीजवळ बोर मारून जवळजवळ 2 महिने कंटिन्युअस 1 इंच ते 1.5 इंच पाणी पडतं आहे त्या माध्यमातून गावासाठी सुविधा केलेली आहे. पण गावाचा परिसर एवढा मोठा आहे की ते टोटली पूर्ण सुविधा करणं शक्य नाही. तर बंटी टकले यांच्या वाढदिवसानिमित्ताने केलेल्या सुविधेमुळं गावात थोड्या का प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे आणि 15 दिवसात माझ्या मता दुष्काळी भागाला मदत करण्यासाठी माननीय मयूर टकले या ठिकाणी उपस्थित राहिले आणि गावच्या सरपंच वेगळ्या मार्गाला लागलेली आहे आणि आपल्या गावात त्यांच्या परिवारातर्फे मित्रमंडळातर्फे जी व्यवस्था करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल त्यांच्या मी
त्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आमच्याबरोबर असताना आम्ही ग्रुपचा ना तो तुम्ही ज्यांच्या सानिध्यातून किंवा ज्यांच्या माध्यमातून या माध्यमाच्या सानिध्यात जर राहिलं सध्या फार अशी गरज आणता येते पण काय काय वस्तू आहेत की तिथं 2-2 किलोमीटर पाणी की आम्हाला सर्वांनी हे आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देते आणि त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने हा उपक्रम राबवला आहे आणि आमच्या गावाला फूल नाही फुलाची पाकळी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. काय नक्की गावामध्ये पाण्याची सध्या काय परिस्थिती आहे आणि याच्यामुळे काय मदत होणार आहे? पाण्याची दुष्काळामुळं पाणी फारच पाण्यामुळं लोकांची चणचण भासते तरी पण आम्ही आमच्या टीमने आमचे हे बाळासाहेब आहेत त्यांनी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आणि तरीसुद्धा अजून काही प्रॉब्लेम पाण्याबद्दल सॉल्व झालेले नाही आहेत. तरी बंटी यांनी गावासाठी हे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे ते आम्ही गावावतीनं त्यांचे आभारी मानतो. एक मिनिट तुम्ही समोर इकडे थोडं समोर राहून द्या राहून द्या. तसंच झालं तुझं झालं ओके विके नको करू बाबा ओके झालं की ते हलकं मशीनवाले जोरात हां बस. आता ह्यांनी जे बंटी टाकल्यांनी जे पाण्याची तुम्हाला सोय केली काय वाटते? गोड वाणी झाली की काय म्हणणार तुम्ही त्यांना? काय म्हणणार म्हणजे पोरगा म्हणणार पोरगा देत नाही एवढं त्यानं माया केली गावाची म्हणून म्हणते दर्शन घ्यावं गावानं पाया पडावं. पाणी मिळाल्यावर खूप आनंद होतोय. इथं पाणी मिळायची पंचायत आहे. महिनीचे जे तुम्हाला महिनाभर आता टँकरनी पाणी देणार काय म्हणणार तुम्ही त्यांना? त्यांना धन्यवाद देणार. आता जे तुमच्या चेहऱ्यावर जे हसू आले काय काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? खूप आनंद झाला म्हणून हसू आलं. नाव सांगा. मालती कमलाकर कुलकर्णी. चालत झालं माझ्या जावायची काढली नाही. पाण्याचा फार मोठा दुष्काळ हो. त्यात मी रिटायर झाल्यानंतर 2002 साली मी एक 40 फूट खोल विहिरी घेतली. त्या विहिरीला भरपूर पाणी लागलं. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीनं मला विनंती केली की तुमचं पाणी
आम्ही पिण्यासाठी गावाला वापरणार आहे, तर तुम्ही देत आहे का? म्हणलं आनंदाने द्यायला तयार आहे मी. तेव्हापासून गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे 2011 माझे विहिरीचं पाणी गाव पित होतं. प्रत्येक साधारणपणे फेब्रुवारी ते मार्चमध्ये विहीर ताब्यात घेत होते ते, आणि ऑगस्टमध्ये संप म्हणजे ताबा सोडत होते. हां, ताबा सोडत होते. पण गेल्या 2-3 वर्षापासून ह्या भाग पावसाचं मान भयंकर कमी झालं, म्हणजे पडला नाहीच असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळं जमिनीतला जो पाण्याचा स्रोत येत होता तो संपूर्ण बंद झाला आणि विहीर संपूर्ण आत्ता अगदी कोरडी ठणठणीत आहे, खडक नुसतं आहे. त्यामुळं आता पाण्याची तर फारच पंचायत झाली. आणि आता जे तुमच्या तळेगावचे श्री टकले यांनी जे हा उपक्रम सुरू केला आहे तो फार स्तुत्य आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मान. नाव सांगा आपलं. माझं नाव कमलाकर रघुनाथ कुलकर्णी. टाकू नको. हे केलं होतं की दुष्काळग्रस्त भागामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे. तिथल्या गावकऱ्यांना 8-8 दिवस 15-15 दिवस पाणी भेटत नाही. ते एबीपी माझाच्या चॅनलवरतून मी मग ते पाहून माझा वाढदिवस जो धूमधाममध्ये साजरा करायचा तो मी मग अशा पद्धतीने ठरवला की ज्या लोकांना पाण्याची सोय नाही त्यांना पाण्याची सोय फुलना बुलाची पाकळी पण थोडी का होईना करून आपण पाण्याची सोय करून देऊया. या माध्यमातून मी गावकऱ्यांना पाण्याची सोय करून दिलेली. समितीचा अध्यक्ष बंटी टकलेने जो हा वाढदिवसाचा उपक्रम म्हणजे नव्या पद्धतीने साजरा केला त्याबद्दल आणि त्याचा फायदा आम्हाला दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना अतिशय मोलाचा झाला, त्याबद्दल धन्यवाद.